नमस्कार, महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. मी सुप्रिया सरनाईक. चला तर मग पाहूयात काही ठळक घडामोडी. मिरज मतदारसंघातील सिद्धेवाडी रस्ता आणि आरग वेडग रस्ता या रस्त्यासाठी माननीय पालकमंत्री नामदार सुरेशभाऊ खाडे यांनी 6 महिन्यापूर्वीच गौण खनिज प्रतिष्ठानच्या माध्यमातून जवळजवळ 1,05,00,000 रुपये मंजूर केले होते. त्यापैकी सिद्धेवाडी रस्त्यासाठी 86,00,000 रुपये आणि आरग वेडग रस्त्यासाठी 20,00,000 रुपये अशी तरतूद केली होती. रस्त्याचं टेंडरही निघालं होतं, परंतु मध्यंतरी सत्तांतराच्या काळामध्ये बऱ्याचशाच कामांना स्टे मिळाला, स्थगिती मिळाली होती, त्यामुळं कामं थांबली होती. आणि त्यामुळं त्या भागातील विशेषतः शिद्धेवाडी गावातील बरंचसं तिथं गौण खनिजचं उत्खनन होतं, मोठी वाहतूक होते आणि त्यामुळे रस्त्यांचा मोठा प्रॉब्लेम निर्माण झाला होता. ग्रामपंचायत इलेक्शनमध्ये सुद्धा गावकऱ्यांनी भाऊंना त्यांची वारंवार विचारणा केली होती, पण मंत्री महोदयांनी 1 महिन्याच्या हा रस्ता सुरू करण्याचं आश्वासन दिलं होतं आणि त्यानुसार आज 10 तारखेला माननीय मंत्री महोदयांनी या गौण खनिज विभागाचे मंत्री महोदय दादा भुसे साहेब यांच्याशी संपर्क साधून हा पाठपुरावा करून याचा स्टे उठवलेला आहे आणि दोन्ही कामाला आज स्टे उठवून काम सुरू करण्याचे आदेश झालेले आहेत. तसे आदेशाचं पत्र जिल्हाधिकारी सांगली आणि PWD मिरज यांना मिळालेले आहेत. मी त्या मिरज मधील असणारे दोन रस्ते महत्वाचे सिद्धेवाडी आणि आरग बेडग रस्त्याचे जे रस्ते मंजूर करून दिले त्याबद्दल पालकमंत्री महोदयांचे मनापासून आभार मानतो.